नमस्कार, मी रमा। स्वागत आहे तुमचं रमा रेसिपी मराठी चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण हिरव्या वाटाण्याचा ठेचा तयार करणार आहोत। हा ठेचा अगदी झणझणीत बनतो, त्याशिवाय खूप टेस्टी लागतो। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा। चला तर रेसिपी सुरू करूया। आपण एक कढई गरम केली होती। कढई गरम झाली की त्यामध्ये एक चम्मच तेल घेतलेलं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये आपण एक वाटी हिरवे वाटाणे, हे फ्रेश वाटाणे आहेत। आत्ता सध्या मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात वाटाणे आहेत, तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा, सगळ्यांनाच आवडेल। स्लो गॅसवरती 2 ते 3 मिनटं आपण हे वाटाणे चांगले भाजून घेणार आहोत। तर इथे आपले हे वाटाणे छानपैकी आपण 3 मिनटं स्लो गॅसवरती भाजून घेतलेले आहेत। त्यांचा रंगही तुम्ही पाहू शकता थोडासा चेंज झालेला आहे। पहा, एकदम हिरवे असे हे आपले वाटाणे आहेत। हे वाटाणे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थंड होऊ देऊया। मी 2 चम्मच शेंगदाणे भाजून घेणार आहे। हे शेंगदाणेसुद्धा आपल्याला मंद गॅसवरती खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत। तर इथे आपले शेंगदाणेसुद्धा छान असे भाजून तयार आहेत। शेंगदाणेसुद्धा काढून घेऊया। जर तुम्हाला ह्या ठेच्यामध्ये शेंगदाणे वापरायचे नसतील, नाही वापरले तरीही चालेल, त्यानेसुद्धा ठेचा खूप छान बनतो। आता इथे मी 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। हिरव्या मिरच्याचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता। मिरचीसुद्धा आपण चांगले भाजून घेतलेले आहे। सर्व साहित्य आपण भाजून घेतलं आहे, त्यामुळे हा जो ठेचा आहे खूप टेस्टी बनतो आणि आठवडाभर चांगला राहतो। मी मिक्सरचं एक छोटं भांडं घेतलं आहे, त्यामध्ये सर्वात अगोदर आपण भाजलेले वाटाणे घेऊया। त्याचबरोबर यामध्ये आपण हिरवी मिरची जी आपण भाजलेली आहे ती पण टाकायची आहे। भाजलेले शेंगदाणेसुद्धा आपण यामध्ये टाकायचे आहेत। 5 ते 7 लसूण पाकळ्या, चवीनुसार मीठसुद्धा घालायचे आहे। मीठ हवं असल्यास तुम्ही शेवटीसुद्धा वापरू शकता। मी इथे वापरत आहे 1/2 चम्मच मीठ घातले आहे। हा ठेचा आपल्याला जाडसर असा वाटून घ्यायचा आहे। तुम्ही खलबत्त्यासुद्धा हे ठेचून घेऊ शकता। तर इथे पाहू शकता आपण जाडसर असं हे मिश्रण बारीक केलेलं आहे। अशा पद्धतीचं हे मिश्रण तयार पाहिजे। ठेचा तयार आहे, पण आपण त्याला एक फोडणी देणार आहोत जेणेकरून तो आणखीन टेस्टी बनेल। त्याच कढईमध्ये आपण 2 चम्मच तेल गरम केलं आहे। तेल गरम झालं की 1/2 चम्मच जिरे घालायचे आहेत। जिऱ्याची फोडणी दिल्याच्या नंतर आपण जे मिश्रण बारीक केलं होतं ते घालायचं आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे ठेचा कच्चाच खाऊ शकता, पण अशा पद्धतीने फोडणी दिल्याच्या नंतर जेव्हा हा ठेचा तयार होतो तेव्हा तो आठवडाभर चांगला राहतो आणि त्याची टेस्टसुद्धा छान राहते। हा ठेचा आपण 2 ते 3 मिनटं स्लो गॅसवरती परतून घेणार आहोत, म्हणजे तो टेस्ट खूप छान येईल। 2 मिनटापर्यंत आपण हे मिश्रण परतून घेतलं होतं आणि पाहू शकता छानपैकी हे मिश्रण आपलं तयार आहे। आपण गॅस बंद करूया। तर ह्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीने हिरव्या वाटाण्याचा ठेचा नक्की करून पहा। आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तसेच चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा, कारण की तुमचा 1 लाईक 1 कमेंट आणि 1 शेअर आणि 1 सबस्क्रायबर माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे सपोर्ट नक्की करा। धन्यवाद।